ते सगळं आपल्यात आहे. तुम्हाला याची जाणीव होण्यापूर्वी किंवा किती लवकर तुम्हाला ते जाणवेल त्यानुसार ते परिवर्तनाकडे जाईल किंवा निराशेकडे. हे कदाचित क्षणिक असेल बऱ्याच साऱ्या लोकांसाठी, कारण लोकांना भीती वाटेल. तुम्हाला दिसेल ते वेदनांनी झगडत होते, हे ते घडत होतं, काही मोजके हैराण होतात काय होतंय म्हणून, कारण त्यांनी कधीच विचार केला नव्हता की असं काही त्यांच्यासोबत होईल. सद्गुरु, मी तुम्हाला या कवितेकडे वळायला सांगेन, जिचं नाव आहे ह्युमन, पान नंबर 112. अरे मला तो नंबर आवडतो. One, one, two. Human. Human. Even when at home, I longed for home. Searing pain of longing for home, strangely got cured in being homeless. When the walls of home dissolved, a pristine home, unwalled and unfettered, devoid of love, affection, or companions blossomed, shall I call it my being? पण ही तर घराविषयीची कविता आहे आणि ही याबद्दलची पण कविता आहे की ही एक प्रकारे घराच्या ओढीची कविता आहे आणि नंतर ती एका प्रकारच्या बेघरपणाबद्दलची कविता आहे आणि नंतर ती घरी परतण्याबद्दलची सुद्धा आहे. आणि तुम्ही आम्हाला त्या प्रवासाबद्दल अधिक सांगावं अशी माझी इच्छा आहे, कारण मला वाटतं की आमच्यापैकी अनेकांनी तो प्रवास अनुभवलाय, पण तुम्ही ज्या गहनतेनं इथे बोलता त्या पातळीवर नाही. पण मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना त्या प्रवासाची झलक पाहायला मिळाली आहे. जवळजवळ प्रत्येक साधकासाठी ही ब्लूप्रिंट आहे का? पहा, मी म्हणेन इथं अक्षरशः असा कोणताही मनुष्य नाही जो अशा विचाराला आणि भावनेला सामोरा गेला नाहीये, पण त्यांना ते बाजूला सारायला जमलं त्याचा त्यांना पुरेसा त्रास होत नाही. न जाणण्याची वेदना त्यांना पिळवटून टाकत नाही, हीच सारी समस्या आहे. ते अज्ञानाचा स्वीकार करतात, ते अज्ञानाशी करार करतात, ते नातेसंबंध तयार करतील जिथं प्रत्येकजण खात्री देईल की हा सगळ्यात चांगला मार्ग आहे जगण्याचा. आराम, सहवास, प्रेम, आपुलकी, या सगळ्या गोष्टी तुम्ही शोधत आहात. मला माहितीये की बऱ्याच लोकांनी मानवी भावना स्वर्गात नेऊन ठेवल्या आहेत. जर तुम्ही प्रेम म्हणाला ते म्हणतील दैवी प्रेम, जर तुम्ही आनंद म्हणाला ते म्हणतात दैवी आनंद, जर तुम्ही सुख म्हणाला तर ते दैवी सुख म्हणतात. तुम्हाला कुठल्याही देवाच्या मदतीची गरज नाही आनंदी प्रेमळ शांत होण्यासाठी. एक माणूस म्हणून तुम्ही या गुणांनी संपन्न आहात. तर जे लोक स्वतःला त्यापासून वंचित ठेवतात, एकतर ते देवाचा शोध घेतात किंवा ते कुत्र्यावर समाधान मानतात. होय, सहसा, कारण त्यांना बिनशर्त प्रेम हवंय ही मागणी असते. कारण प्रेमाचं स्वरूप असं आहे की ते फुलासारखं आहे, जर तुम्ही त्याकडे 2 मिनिटांसाठी पाहिलं नाही तर ते पडून जाईल, ते कोमेजेल आणि तिथल्या तिथे पडेल. तुम्हाला एकतर ते पडू द्यावं लागेल किंवा तुम्हाला प्रत्येक क्षणी त्याचं पोषण करावं लागेल किंवा तुम्हाला ते थिजवावं लागेल. म्हणजे तुम्ही एक फोटो काढता आणि तुमच्या फोन स्क्रीनवर ठेवता किंवा तुम्ही त्याला संस्थात्मक रूप देता लग्न करून किंवा या किंवा त्या प्रकारे. तर मुळात आता मी कुठल्याही संस्थेच्या विरोधात नाही, कारण जग सुरळीत राहण्यासाठी संस्था गरजेच्या आहेत, नाहीतर गोंधळ उडेल, ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही आनंद किंवा शांतीला संस्थात्मक रूप देऊ शकत नाही. जसं आता सध्या आपल्याला वाटतंय संयुक्त राष्ट्र ही संस्था शांतीसाठी आहे, नाही नाही, तुम्ही शांतीला संस्थात्मक रूप देऊ शकत नाही, तुम्ही आनंदाला संस्थात्मक रूप देऊ शकत नाही, तुम्ही प्रेमाला संस्थात्मक रूप देऊ शकत नाही, किंवा आणखी काहीही असो. संस्था ठराविक समाजामध्ये काम चालवणारी साधनं आहेत. मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, कारण त्याशिवाय बऱ्याच साऱ्या लोकांना कसं जगायचं हे माहीत नसतं. तुम्हाला संस्था गरजेच्या आहेत. शासन आहे, लोकशाही प्रक्रिया आहे, विविध प्रकारच्या गोष्टी आहेत, ठीक आहे, न्यायालय आहेत, संसद आहेत. आता कदाचित 90% वेळ तिथं काहीतरी मूर्खपणा घडत असेल,
पण तरीही या संस्था महत्वाच्या आहेत, कारण त्याशिवाय संपूर्ण अराजकता माजेल. तर मी संस्थांच्या विरोधात बोलत नाहीये, पण मानवाच्या आत घडणाऱ्या गोष्टींना संस्थात्मक रूप देणं हा मूर्खपणाचा प्रयत्न आहे. पण घरच्या आवडीशिवाय या प्रवासाला निघणं शक्य आहे का? पहा, एका तरी मनुष्याने मला प्रामाणिकपणे सांगू दे की जेव्हा तुम्ही तुमच्या सर्वात प्रेमळ पालकांसोबत असता, ते तुमच्यासोबत कितीही प्रेमाने वागत असले तरी तुम्हाला असं कधीही वाटलं नाही की तुम्हाला इथे असायचं नाहीये. तो अप्रामाणिक माणूस आहे, कारण प्रेम कंटाळवाणं होत जातं. कोणाची तरी आवड खूप कंटाळवाणी होत जाते, आराम कंटाळवाणा होतो, कारण जीवनाचं स्वरूप असं आहे की त्याला सतत विस्तार करायचा आहे. जर तिथं विस्तारासाठी जागा नसेल तर तुम्ही कुठे आहात त्यांनी काही फरक पडत नाही. जिथे कुठे मी तसे शब्द वापरणार नाही, कारण प्रत्येक जण सोनेरी महाल म्हणतात. मला वाटतं की सोनेरी महाल हा पूर्णपणे अशोभनीय माझ्या दृष्टीमध्ये. मला सोनेरी महाल अजिबात आवडत नाही, पण जो काही सर्वात अप्रतिम महाल आहे, किंवा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शांग्रीला जे काही, ते कंटाळवाणं होत जाईल. सगळे स्वर्गात जावंसं वाटणारी लोक, त्यांना माहिती नाही ते 3 दिवसातच किती कंटाळून जातील त्या चांगुलपणाच्या ठिकाणी. तर मी म्हणतोय त्यांनी काही फरक पडत नाही, तुमच्या पालकांबाबत काहीतरी चूक आहे म्हणून नाही, ते कदाचित सर्वात चांगले लोक असतील. पण मुळातच मानवाची वृत्ती अशी आहे की फक्त जर तुम्ही पाळीव प्राणी असाल, जर तुम्ही स्वतःला इतकं खाली आणलंय की तुम्हाला जेवण मिळतंय म्हणून तुम्ही खुश आहात, आणि कोणीतरी अधूनमधून तुम्हाला कुरवाळतंय आणि त्यामुळे तुम्ही त्यात खुश आहात, त्यासाठी तुम्ही पाळीव प्राणी असलं पाहिजे. तुम्ही माणूस म्हणून जन्माला येऊ नये. एकदा का तुम्ही माणूस म्हणून जन्म घेतला, अडथळे ओलांडण्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे. तर जेव्हा तुम्ही लहान होता किंवा किशोरवयात, तुम्हाला वाटलं सीमा म्हणजे त्या सगळ्या भौतिक आहेत, जेव्हा तुम्हाला कळलं की अडथळे खरोखर भौतिक नाहीयेत, तुम्ही स्वतःचं घर बांधता की तुम्ही तुमच्या पालकांच्या घरात राहत असाल किंवा तुम्ही मालकाच्या घरात राहताय, घर आणि भिंती अडथळा नाहीयेत, ते सगळं आपल्यात आहे. तुम्हाला याची जाणीव होण्यापूर्वी किंवा किती लवकर तुम्हाला ते जाणवेल त्यानुसार ते परिवर्तनाकडे जाईल किंवा निराशेकडे. आणि हा बेघरपणा, भटकंतीचा हा सगळा टप्पा, भटक असण्याबद्दल तुमच्या कविता आहेत, हा देखील अंगभूत भाग आहे का प्रत्येक साधकाच्या प्रवासाचा? पहा, साधक आणि सामान्य माणूस असा भेद करू नका, सर्वजण साधक आहेत. काही पटकन तडजोड करतात, काही टिकून राहतात. इथं असं कोणीही नाही जो साधक नाही. काही जण स्वतःच्या मर्यादेत शोधतात आणि भटकतात. काहींना शोधायचं असतं. काही जण सुरक्षितपणे शोधतात, काही जण धोकादायक पद्धतीने शोधतात. पण असं कोणीही नाही जो साधक नाहीये, ते एक जण साधक आहे. आणि म्हणूनच हा बेघरपणाचा किंवा भटकंतीचा काळ सर्वांसाठी आहे. कदाचित असा काळ प्रत्येकासाठी नसेल, हे कदाचित बऱ्याच साऱ्या लोकांसाठी क्षणिक असेल, कारण लोकांना भीती वाटेल जेव्हा त्यांना वाटेल जर त्यांनी त्याकडे बघितलं आणि पाहिलं प्रत्यक्षात. फक्त जीवनाचं स्वरूप तुमच्या घराचं सोडा. समजा तुम्ही कुठेतरी राहून गेलात, बरं का, मी लोकांना पाहिलंय जेव्हा आम्ही लहान होतो, जेव्हा आम्ही मोठे होत होतो, म्हैसूरमध्ये दसरा प्रदर्शन असतं जे 1.5 महिना चालू राहतं. तर ही एक अशी जागा आहे जिथे सगळे तरुण जातील आणि फिरतील, आणि बरं का, तिथे खाण्यासाठी अनेक पदार्थ असतात आणि भरपूर मनोरंजन कार्यक्रम चालू असतात, संगीत चालू असतं, विविध प्रकारच्या सर्कशीतल्या गोष्टी आणि अशा सगळ्या गोष्टी चालू असतात. या प्रदर्शनाच्या मैदानात जे अगदी कदाचित 10-15 एकर, कदाचित 20 एकर जागा, आणि सगळीकडे दिव्यांचा झगमगाटे आणि दुकानं आणि असं सगळं सुरू आहे. दररोज एकतर लहान मुलं किंवा स्त्रिया किंवा काही पुरुष त्या गर्दीमध्ये त्यांच्या कुटुंबापासून हरवतात. कदाचित 50,000 ते 1,00,000 लोक भटकत असतात आणि माणसं हरवतात.
पूर्ण वेळ जेव्हा संगीत कार्यक्रम सुरू असतो, एखादा पोलीस घोषणा करतोय, इथं विक्रम नावाचा एक मुलगा आहे, त्याच्या वडिलांचं नाव हे आहे, आईचं नाव हे आहे, तो इथे रडतोय, ताबडतोब या. अरे काय हे, आम्ही संगीत ऐकायला आलोय. तुम्ही मूल आणलंय तर त्याला धरून कसं ठेवायचं ते बघा. जर तुम्हाला ते जमलं नाही तर त्याला सांगा ये आणि गेट जवळ थांब आणि त्याला तिथून उचलून घ्या, काहीही होणार नाही. ठीक आहे. तो काही असा काळ नव्हता की जिथं म्हैसूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपहरण वगैरे होत आहेत. म्हैसूरमध्ये कुणीही तुमचं अपहरण करत नाही, निदान माझं तरी कुणी अपहरण केलं नाही. तर ही हास्यास्पद गोष्ट आहे. आणि प्रौढ स्त्रिया त्या त्यांच्या पतीपासून किंवा त्यांच्या कुटुंबापासून हरवल्या आहेत. सगळीकडे इतका प्रकाश आहे, खूप जास्त दिवे आहेत त्या जागी. ठीक आहे, त्यावेळी फोन नव्हते, फक्त एवढीच गोष्ट होती. तुम्हाला फक्त इतकंच करायचंय की गेट जवळ जायचंय आणि वाट पाहायची आहे, किंवा तुमच्याकडे कार किंवा मोटरसायकल आहे, जा तिथं वाट बघा किंवा फक्त उभं राहा, बघूया तरी तुमच्या नवऱ्याला तुम्हाला शोधायचंय की नाही ते. मी म्हणतोय ते अगदी पुरुष सुद्धा मी बघितले, प्रौढ पुरुष मोठ्याने रडतायत कारण त्यांची बायको किंवा त्यांचं मूल कुठेतरी हरवलंय, अविश्वसनीय आहे. तर हा हरवल्याचा भाव काही नाही, तुम्हाला त्यांना वाळवंटाच्या मध्ये सोडायची गरज नाही. म्हैसूरमध्ये दसऱ्याच्या प्रदर्शनात. मला माहिती आहे म्हैसूरचे लोक ऐकत असतील आणि म्हणतील सद्गुरू असं कसं बोलू शकता, त्यांना माहिती नाही का दसरा प्रदर्शनात हरवण्याचं दुःख काय असतं ते. मी म्हणतोय की लोक असे असतात. मी लोकांना पाहिलंय जंगलांमध्ये, जेव्हा माझे काही मित्र माझ्यासोबत जंगलात आले होते, अगदी खोलवर आत सुद्धा नाही, फक्त जंगलाच्या सीमेवर, ते कुठेतरी इकडे तिकडे जातात आणि हरवतात. ते कुठेतरी फक्त काही मीटर दूर आहेत आणि ते आम्हाला पाहू शकत नाहीत, ते रडायला लागतात. मोठी मुलं. मी जंगलात अनेक दिवस आणि आठवडे हरवलोय, मी कुठे चाललोय ते मला माहित नाही. मला माहिती आहे मी चालत राहिलो तर एखादा रस्ता किंवा काहीतरी येईल, कारण पश्चिम घाट किती रुंद आहेत हे मला माहिती आहे. जास्तीत जास्त 150-200 किलोमीटर जर मी चालत राहिलो तर किनाऱ्याजवळ किंवा कुठल्या तरी शहरात पोहोचेन. पण या दरम्यान लोक कसे वागतात तुम्ही पाहायला हवं, कारण त्यांच्यासाठी काहीही मोठं घडण्याची गरज नाही. क्षुल्लक गोष्टी, जर त्यांनी त्यांचं पाकिट हरवलं, त्यांनी त्यांचा फोन हरवला, संपलं, सगळं काही संपलं, ठीक आहे, तर त्यांना स्वतःचा जीव गमवायची गरज नाही. म्हणूनच मी म्हणालो, जेव्हा एक वेळ येईल जेव्हा तुम्ही तुमचं शरीर गमावणार आहात आणि जीवन म्हणून तुम्हाला जे माहिती आहे ते सगळं, एकतर भीती निर्माण होईल सुरुवातीला लक्षात आल्यावर, पण हळूहळू जसं जीवन कमी होत जाईल ते तुम्हाला एक ठराविक भूल देईल. जीवनाचं स्वरूपच असं आहे, कारण जीवन असं अचानक बाहेर पडत नाही, ते हळूहळू निघून जातं. जसं जसं ते हळूहळू निघून जायला लागतं, तुम्ही पहाल की तिथं एक प्रकारची भूल आहे. तिथे ते एका प्रकारच्या आरामाच्या स्थितीत येतात. तुम्हाला दिसेल ते वेदनांनी झगडत होते, हे ते घडत होतं, पण जसा मृत्यू जवळ येतो शेवटच्या काही दिवसात तुम्ही पहाल की ते शांत छान झालेत. काही जण आनंदी सुद्धा होतात, जण गोंधळून जातात की हे काय होतंय, कारण त्यांच्यासोबत असं काही होईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. म्हणून हरवून जाणं हे एखाद्या विशिष्ट परिस्थितीबद्दल नाहीये, हे जीवनाचं स्वरूप आहे, हा जीवनाचा स्वभाव आहे. जीवनाचं स्वरूप काय आहे हे शोधण्याची बुद्धिमत्ता तुम्हाला दिली गेली आहे. जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता नसती, जर तुम्ही इतर प्राण्यांसारखे असता, त्यांच्यापैकी कोणालाही त्या समस्या नाहीये, ते कधीही हरवून जात नाहीत, ते सगळे व्यवस्थित आहेत. शारीरिकदृष्ट्या कदाचित कुठल्या प्रदेशात ते कधी हरवतील, पण इतर वेळा ते ठीक असतात, त्यांना कधीच हरवल्यासारखं वाटत नाही. हे सर्वात मोठं सौभाग्य मानवाला मिळालंय की तुम्ही हरवून जाऊ शकता. विश्वास ठेवा, जर तुम्ही हरवू शकत नसाल म्हणजे नक्कीच तुम्ही बेडीत आहात, नाही का? तुम्हाला बेड्या ठोकल्या? अर्थातच. पहा, आजकाल मी बघितलंय, खास करून अमेरिकेत लोक त्यांच्या मुलांना घेऊन जातात, काय म्हणता तुम्ही त्याला, पट्टा, कुत्र्याच्या पट्ट्यासारखा, तो ते खेचू शकतात. ट्रॅफिकनुसार तुम्ही पट्टा लहान किंवा मोठा करू शकता आणि इतर जे काही घडतंय त्यानुसार. एक मूल धावतंय, त्याला पट्टा बांधलाय.
कदाचित एकट्या आयांसाठी हाताळण्याचा हा एक सोयीस्कर मार्ग असेल, मी समजू शकतो. मुलाच्या मागे धावण्यासाठी 2-3 लोक नसतात, आईकडे मुला इतकी ऊर्जा नसते कारण तो सगळीकडे धावत सुटतो. कदाचित हा एक व्यावहारिक उपाय आहे, मी त्याबद्दल बोलत नाही. पण ज्या कोणाला पट्ट्याने किंवा साखळीने बांधलंय तो हरवू शकत नाही, नाही का? तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, हरवून जाणं हे एक मोठं सुदैव आहे, कारण तुम्हाला कुठल्या साखळीनं बांधलेलं नाहीये.